परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात ढगफुटी झाली, त्यामुळे अनेक गावातील परिसराला जलाशयाचं स्वरूप आलं. लेंडी नदीला पूर आल्यानं पुईनी गावामध्ये पुराचं पाणी शिरलं. पारवा आणि पेटशिवणीच्या पुलावरून पाणी वाहतंय. या दोन्ही पुलावरील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पेटशिवणी पुलावरून पाणी जात असल्यानं पेंडू खुर्द, पेंडू बुद्रुक, सेलू, वाणवाडी, कोळवाडी आणि सादलापूरचा संपर्क तुटलाय. औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं कडेठाण, सुलतानपूर, पारुंडी परिसरातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कपाशी, तूर, बाजरी पिकात पावसाचं पाणी तुंबलंय, त्यामुळे कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडल्यात. बाजरी आडवी पडल्यानं बाजरीच्या कणसांना आता कोंब फुटलेत, तर इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जालन्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अर्धनग्न आंदोलन केलं. कृषी विधेयकाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. कागदपत्र पेटवून देऊन होळी देखील केली. आंबा आणि डाळिंब या फळपिकांचा आंबिया बहाराचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा तीव्र शब्दात धिक्कार करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करत आणि त्या आदेशांची होळी करण्यात आली. आज देशभरात हे आंदोलन सुरू असून राज्यात 21 जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं गेलं. मोदी सरकारच्या शेतीविरोधी धोरणाला विरोध होतोय. शेतकऱ्यांच्या दबावापुढे सरकारला झुकावं लागेल असा विश्वास अखिल भारतीय किसान सभा राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयक बिल मंजूर केलं. हे बिल शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. 2 तास अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर मुंबई महामार्ग यावेळी अडवण्यात आला, त्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संसदेत मंजूर झालेल्या शेतकरी विधेयकांविरोधात आज देशभर किसान मोर्चातर्फे आंदोलन सुरू आहे. पाटण्यामध्ये राजदचे नेते तेजस्विनी प्रसाद यांनी ट्रॅक्टर रॅली काढली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. तर अमृतसरमध्ये महिला शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेत मोर्चा काढला. महिलांबरोबरच वृद्ध शेतकरीही या मोर्चात सहभागी झाले. इथं देखील ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारनं शेतकरी विरोधात कायदे केल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज भारत बंद पुकारण्यात आलाय. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील सहभागी झाली आहे. या आंदोलनात राजू शेट्टींनी आपल्या घरासमोर या विधेयकाची होळी केली. जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर या विधेयकाची होळी केली जाणार आहे. आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यासाठी 10 आमदार क्या सोडू, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. Zee24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. धनगर समाज आदिवासी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजानं आज नांदगाव तहसील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केलं आणि शासनाचं लक्ष वेधून घेतलं. राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हलगीवरती थाप मारून आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर समाजानं ढोल बजाव आंदोलन केलं. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यासाठी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मराठा आरक्षण प्रश्न राज्यभर गाजत असतानाच आता धनगर समाजानंही आरक्षणासाठी हाक दिली आहे. धनगर आरक्षणासाठी पंढरपुरात आंदोलन करण्यात आलं. धनगरी ढोलचा आवाज, भंडाऱ्याची उधळण आणि नृत्य असा सगळा माहोल पंढरपुरात निर्माण झाला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातही धनगर समाजानं विविध तहसील कार्यालयांबाहेर आंदोलन केलं. परळी, माजलगाव, बीड यासह विविध तहसील कार्यालयाबाहेर ढोल वाजवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. येत्या काळात धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला.
आज सोलापुरातही धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. ढोल बजाव आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेण्यात आला. गोपीचंद पडळकरांना पुढे करून आंदोलनाचं श्रेय लाटण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनाचे नेते अर्जुन सलगर यांनी केला. धनगर समाजाच्या आंदोलनासाठी आज औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर समाजानं ढोल बजाव आंदोलन केलं. किमान या ढोलाच्या आवाजानं सरकारला जाग येईल आणि धनगर समाजाला न्याय मिळेल असा आशावाद आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. पारंपरिक वेशातही काही लोक आंदोलनात सामील झाले. त्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग नोंदवला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजानं आंदोलन केलं. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी हलगी वाजवली आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करणारं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलं. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. विदर्भातही मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तापायला लागलाय. अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानाबाहेर छावा संघटनेकडून ढोलबजाव आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र गाडगेनगर पोलिसांनी आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोरच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी राजूर फुलंब्री महामार्गावरती आंदोलन केलं. सकाळी 6 सुमारास आंदोलक तरुणांनी रस्त्यावरती टायर जाळले. मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीनं उठवा आणि पोलीस भरतीत मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी तरुणांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठमधल्या कार्यकर्त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर असा दंडवत घालण्याचा निर्णय घेतला. हे कार्यकर्ते सध्या उत्तरेश्वर पेठ इथं आले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या 5 प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईत खासगी वाहनानं ये जा करणाऱ्यांना आता 1 ऑक्टोबर पासून वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरती हे टोल नाके आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर 3 वर्षांनी वाढ होते. वाहतूक कोंडीमुळे कल्याण डोंबिवलीकरांचे दिवसेंदिवस हाल वाढत चालले. डोंबिवलीतून मुंबईत पोहोचण्यासाठी डोंबिवलीकरांना रेल्वेऐवजी रोज रस्त्यानं प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी अगदी 4-4 तास वेळ लागतोय. मुळात कल्याणशील रस्त्यावरच पहिले 2 तास मोडतात. वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांची दुरावस्था यामुळे कामापेक्षा प्रवासाचा मनस्ताप सध्या लोकांना जास्त होतोय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार भल्या पहाटे म्हणजे सकाळी 6 मेट्रोच्या साईटवर आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी अजित पवार यांना प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचं काम ठरलेल्या वेळेत कसं पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालतात. राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच घेईल, यात हस्तक्षेप करणार नाही असं मुंबई हायकोर्टानं आज स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय, त्यामुळे कोर्टानं हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात पुढच्या निर्णयापर्यंत धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत. चंद्रपुरात 7 दुसऱ्या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 8,500 पुढे गेली आहे तर मृत्यू 130 घरात पोहोचलेत. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता संचारबंदी आवश्यक असल्याचा निष्कर्ष निघाला. व्यापारी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचे जनता कर्फ्यूवरती एकमत झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सनं जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यानं इथंही हा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. गेल्या 24 देशात कोरोनाचे 86,052 नवे रुग्ण आढळले तर 1,141 जणांचा कोरोनामुळे मागच्या 24 मृत्यू झालाय. यासह देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 58,18,571 वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या 92,290 वर गेली आहे. सध्या देशात 9,70,116 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. शहीद जवान नरेश बडोले यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावरती सीआरपीएफ कॅम्प समोरच्या डिगडोह स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 आहेत. श्रीनगरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बडोले शहीद झाले होते.
जम्मू काश्मीरच्या शोपियां भागात सीआरपीएफच्या जवानांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला. शोपियातल्या मिनी सचिवालयामध्ये हे जवान तैनात होते त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हल्ला करून हे दहशतवादी पळून गेले. अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या चौकशीत रियाबाबत तिनं मोठा खुलासा केल्याचं पुढे येत आहे. रियानं आपल्याकडून ड्रग्ज मागितल्याचं रकुलनं एनसीबीच्या चौकशीत कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रकुल आणि रियामध्ये 2018 साली झालेल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जबाबत माहिती समोर आली होती. याबाबत रकुलची चौकशी केली असता तिनं कबुली दिली आहे. मात्र आपण कधीही ड्रग्जचं सेवन न केल्याचा दावा रकुलनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.